हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सम एग्जांपल्स फ्रॉम मैट्रिसेस। ओके, सम एग्जांपल्स आर फ्रॉम सीईटी एग्जाम क्वेश्चन बैंक एंड सम आर इन जनरल। सो सी हियर, वेरी फर्स्ट, व्हाट इज द एग्जांपल? इफ ए इज इक्वल टू एम बाई एन मैट्रिक्स, बी इज अ मैट्रिक्स सच दैट ए बी बी ए आर डिफाइंड, देन ऑर्डर ऑफ बी इज, मग बीची ऑर्डर काय असेल? इथं आपल्याला माहिती आहे ऑर्डरची प्रॉपर्टी, एम बाय एन असेल तर बीची ऑर्डर एन ने सुरू झाली पाहिजे। मग एन ने सुरू होणाऱ्या किती ऑर्डर आहेत? इथे दोन आहेत, ठीक आहे। मग एन बाय एन असेल याची काय खात्री? नो, देअरफोर डी ऑप्शन इज करेक्ट। रिमेंबर दिस ऑप्शन डी, का डी ऑप्शन करेक्ट आला? हा ऑप्शन डी बरोबर आहे। का डी ऑप्शन करेक्ट आला? समजलं? कारण जर पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर एम बाय एन असेल आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर एन बाय पी असेल तरच यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं। आणि ए बी बी ए बोथ आर डिफाईन म्हटलं बिकॉज हा मिडलचा जो नंबर आहे तो इक्वल असावा लागतो, त्यावेळेसच मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, ठीक आहे। अँड देअर फोर दिस डी बाय एन बाय एम इज पॉसिबल। ओके, सो रिमेंबर, तर त्या मॅट्रिक्सचं दोन्ही जर डिफाईन असतील तर तुम्ही लक्षातच ठेवा, प्रॉपर्टी म्हणून देण्यात ठेवलं तरी चालेल। इफ ए बी बी ए बोथ आर डिफाईन देन ऑर्डर इज रिमेंबर एम बाय एन। ओके, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, विचारलेत असे क्वेश्चन्स। मॅट्रिक्स ॲडिशन इज असोसिएटिव्ह, मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह, कोणतं बरोबर आहे? ए बी इक्वल टू बी ए येतं, पहा तुम्ही, इथे मॅट्रिक्स ॲडिशन असोसिएटिव्ह असते, नॉट ट्रू म्हटलं आहे त्यांनी, हे पण महत्त्वाचं आहे, इथे तुम्हाला लक्षात ठेवा, इथे हा शब्द बघा, नॉट ट्रू म्हणजे बरोबर नाही कोणतं हे ओळखायचं आहे। हे पहिलं बरोबर आहे, मॅट्रिक ॲडिशन ॲसोसिएटिव्हच असते, मॅट्रिक ॲडिशन कम्युटेटिव्ह असते, बरोबर आहे, मॅट्रिक मल्टिप्लिकेशन बरोबर आहे, ॲसोसिएटिव्हच असतं, बट सी मॅट्रिक मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, दिस इज रिमेंबर, मॅट्रिक मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, दिस स्टेटमेंट इज रॉंग अँड देअरफोर ऑप्शन डी इज करेक्ट। समजलं? मॅट्रिक तर डी ऑप्शन इथे करेक्ट आहे। ओके, नेक्स्ट, इथे आता विच इज ट्रू, पहा, विच इज ट्रू अबाउट मॅट्रिक मल्टिप्लिकेशन, आता त्याने काय म्हटलं आहे पहा तुम्ही, इथे यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, विच इज ट्रू, ट्रू कोणतं आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे। मग मल्टिप्लिकेशनमध्ये काय बरोबर आहे हे ओळखा असं म्हटले, तर मॅट्रिक मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह, पहा, दिस पार्ट इज करेक्ट बाय द प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन, दिस इज करेक्ट। आत्ताच या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं ना आपण, काय पाहिलं होतं पहा, की मॅट्रिक मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, म्हणजे हे रॉंग आहे, मॅट्रिक इट इज नॉट असोसिएटिव्ह, नाही आहे असोसिएटिव्हसुद्धा नाही आहे, ओके सॉरी, इट इज असोसिएट हे पण बरोबर नाही, आणि इट हॅव युनिवर्स याचा तर काहीच संबंध नाही आहे। ओके, सो रिमेंबर, सो इट इज असोसिएटिव्ह इज करेक्ट, मल्टिप्लिकेशन इज असो, इथं आपण जर असोसिएटिव्ह नॉट असोसिएटिव्ह म्हणायचा प्रश्नच येत नाही ना, देअरफोर ऑप्शन ए इज करेक्ट। ओके, रिमेंबर, नेक्स्ट पहा, आता इथे मॅट्रिक ए बी इक्वल टू झिरो देन व्हॉट इज द आन्सर, आपण याच्या अगोदर पण एकदा डिस्कस केला आहे बहुतेक हा प्रॉब्लेम, ए इक्वल टू झिरो, बी इक्वल टू झिरो, ए इक्वल टू झिरो, बी दोन्ही वन ऑफ देम इज झिरो, ऑर बोथ आर झिरो, नल मॅट्रिक्स,
आणि ए इज नॉट इक्वल टू झिरो, बी इज नॉट इक्वल टू झिरो. देन तर याच्यामध्ये लक्षात घ्या, ए हा नलच असेल याची काही खात्री नाही, दोघांपैकी कोणीही झिरो असेल याची खात्री नाही. इथे हे डी ऑप्शन हाच ऑप्शन बरोबर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. अनेकदा हा क्वेश्चन झालेला आहे. ॲज्युमिंग दॅट द सम अँड प्रोडक्ट गिवन बिलो, पहा इथे काय म्हटलेलं आहे, पहा व्यवस्थित प्रॉब्लेम क्रिएट करतो. पहा, ॲज्युमिंग दॅट द सम अँड प्रोडक्ट गिवन बिलो आर डिफाईन, विच ऑफ द फॉलोईंग नॉट ट्रू फॉर मॅट्रिक्स, मग खालीलपैकी कोणतं बरोबर नाही. तर लक्षात घ्या, ए बी इक्वल टू झिरो देन ए ऑर बी, हेच रॉंग आहे. पहा म्हणजे तुम्हाला इथं रॉंग कोणतं मिळालं, हे बरोबर आहे मॅट्रिक्समध्ये. सी ए बी डॅश इज बी डॅश ए डॅश, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सपोज. ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए, ऍडिशन इज कम्युटेटिव, बरोबर आहे. बट ए बी इक्वल टू ए सी डज नॉट एम्प्लाय बी इक्वल टू सी, हे पण तुम्हाला माहिती असेल. दिस इज ऑल्सो करेक्ट. मग राहिलं कोण, तर हेच, हे आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलं होतं, याच्या अगोदरसुद्धा पाहिलं होतं. आता याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं ना की दिस स्टेटमेंट इज रॉंग, समजलं. दिस स्टेटमेंट विच इज नॉट ट्रू, इथं म्हटले ना त्याने, नॉट ट्रू कोण आहे, नॉट ट्रू कोण आहे, तर ते नॉट ट्रू हे आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. देअरफोर ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट. तर तुम्हाला इथे हे प्रॉब्लेम आता आपण डिस्कस केले, त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पहा, पुढचा प्रॉब्लेम पाहूयात आपण. आता इथे मॅट्रिक्सच्याच रिलेटेड आहे. ए बी, ए बी आर स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर थ्री, बघा बघा, ए बी इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री, ए इज नॉन सिंग्युलर असणारच, ए बी इक्वल टू झिरो देन बी इज. आता काय केलेलं आहे त्यांनी, ए बी हा स्क्वेअर, ए आणि बी हे स्क्वेअर मॅट्रायसेस आहेत आणि ए हे नॉन सिंग्युलर आहे, म्हणजे त्याचं डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. मग त्याचं डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर त्याला मल्टिप्लाय बीने केल्यावर झिरो येत असेल, याचा अर्थ काय, तर बी हा मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स असणार आहे, युनिट मॅट्रिक्स नसणार आहे. तुम्ही करून एखादं एक्झाम्पल पहा, तुम्हाला लगेच समजेल. अगदी सहज तुम्हाला जर हे एक्सप्लेनच करायचं म्हटलं तर अगदी साधं एक्झाम्पल आपण घेऊन पण ते एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, पहा समजा तुम्ही मॅट्रिक्स घेतला ए बी, आपला युनिट मॅट्रिक्स घेऊ ना, झिरो झिरो वन, ठीक आहे. आणि याला जर तुम्ही आता बी हा नॉन सिंग्युलर आहे, इंडिटर्मिनेट ह्याचं वन येतं, आता ह्याला कशाने मल्टिप्लाय केल्यावरती झिरो येणार आहे, तर बघा नल मॅट्रिक्स, बघा तुम्ही, बघा तुम्ही, आता इथे व्हेरीफाय करून पाहू आपण. झिरो 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 घेतलं तरच याचं आन्सर पहा 100 म्हणजे झिरो येणार, झिरो येणार, आणि इथेही झिरो येणार, आणि इथेही झिरो येणार, म्हणजे याचा अर्थ नल मॅट्रिक्स मिळणार. ओके, सो दिस मस्ट बी नल मॅट्रिक्स, दुसरे मॅट्रिक घेऊन नाही चालणार. सो रिमेंबर, युनिट मॅट्रिक्स तुम्ही बीला म्हणताल तर झिरो येणारच नाही, युनिट मॅट्रिक्स जर बी घेणार तर झिरो येणारच नाही. एक एक्झाम्पल घेऊन बघितलं ना, सिंग्युलर मॅट्रिक घेऊन बघितलं तरी नाही येणार, आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा तर काय संबंध नाही. सो नल मॅट्रिक्स इज करेक्ट. आफ्टर दॅट सी, इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर टू देन ए, हे एकदम सिम्पल आहे, हे आपण मागे पण पाहिलं आहे, एकदम सिम्पल आहे. हे कसं आहे तर इथे तुम्हाला याचं आन्सर सी काय येतं, तर तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव, म्हणजे हे दोन ब्रॅकेट सॉल्व केलेत. आता सॉल्व केलेत म्हणजे कसे सॉल्व केले तुम्हाला पाहायचेच असतील, तर पहा ए प्लस बी इंटू ए प्लस बी जर केलं तर काय होत आहे, पहा ए स्क्वेअर प्लस ए बी, परत
प्लस आता बी ने मल्टीप्लाय करना बी ए आणि प्लस बी स्क्वेर। आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात घेण्यासारखी गोष्ट कोणती आहे, तर इथे जे ह्या दोन टर्म ए बी आणि इथे जे बी ए आहे हे दोघे इक्वल नसतात, म्हणून ते याच फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे। मग असे जे लिहिलेलं आहे तो ऑप्शन सी आहे, तो ऑप्शन इथे सी आहे, म्हणून तुम्हाला इथे हा ऑप्शन सी करेक्ट आहे। हे नाही करेक्ट, हे करेक्ट होऊ शकत नाही आणि हे पद ह्याचा तर काही विशेष नाही, देअर फोर सी ऑप्शन इज करेक्ट। सिमिलरली दिस पार्ट इज ऑल्सो सिमिलर, क्वेश्चन इज देअर, बघा ह्या सुद्धा ए बी मायनस बी ए हाच करेक्ट असणार आहे। सो रिमेंबर दिस इज द करेक्ट, देन आफ्टर दॅट सी, इफ ए बी आर टू मॅट्रायसेस ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर देन ए। हां, आता जर त्यांनी असं म्हटलं असेल तर हे तुम्ही सॉल्व करून पाहू शकता ना, हे तुम्ही सॉल्व करून पाहू शकता। कसं सॉल्व करता येते पहा, ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे तुम्ही एल एच एस जर सॉल्व केली तर येणार आहे ए स्क्वेअर मायनस ए बी, ए ने मल्टीप्लाय केल्यानंतर प्लस बी ए मायनस बी स्क्वेअर येणार आहे, आणि हे यांच्याबरोबर इक्वल करताय तुम्ही। बघा आता एल एच एस सॉल्व केली, आता तुम्ही जर इक्वल करत असताल तर हा ए स्क्वेअर इकडे प्लस आहे आणि इकडे ए स्क्वेअर प्लस आहे कॅन्सल झाले, हा मायनस बी स्क्वेअर आहे तो तिकडे गेला प्लस झाला म्हणजे मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाले। मग इथे काय राहिलं, मायनस ए बी, पहा ही एक टर्म आणि ही एक टर्म, मग ते मायनस ए बी तिकडे गेले, आता तिकडे झिरो झाले ना आर एच एसमध्ये सर्व, म्हणजे ए बी इक्वल टू बी ए, देअरफोर ए बी इक्वल टू बी ए, इट मीन्स पहा याचा अर्थ काय झाला, हा ऑप्शन करेक्ट झाला। ओके, सो रिमेंबर इन दिस वे दिस ऑप्शन इज करेक्ट। नेक्स्ट, आता यामध्ये ही प्रॉपर्टीवरती रिलेटेड, विच ऑफ द फॉलोईंग इज इनकरेक्ट म्हणजे यांच्यामधलं कोणतं चुकीचं आहे असं विचारते। आपण अनेक प्रॉपर्टी पाहिल्या, ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज घेतला तर तो बरोबर एच येतो, ट्रान्सपोज निघून जातो। आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे मात्र खरं नाही, हे तुम्हाला माहिती आहे कारण ए बी इज नॉट गुड, इथंच तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व, इथेच तुम्हाला आन्सर मिळालं। दिस रिलेशन इज इन आवर रेग्युलर मॅथमॅटिक्स, बट ए बी इज नॉट इक्वल टू बी ए, देअरफोर दिस इज रॉंग। हे तुम्हाला येऊ शकतं, हे तुम्ही सॉल्व करून बघा येणार बरोबर। त्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये इथे आता तुम्ही थर्ड जर पाहिलं तर इथे काय ते ए बी रेस टू एन असेल तर ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन, यस दिस ए दिस इज ऑल्सो करेक्ट, हे पण बरोबर आहे, तुम्ही करून व्हेरीफाय करून बघू शकता। म्हणजे पोझिशन चेंज नाही झालेली तिथे, फक्त काय केलेलं आहे, पोझिशन चेंज नाही झालेली, फक्त ही जी एन पॉवर आहे ती एन पॉवर आहे ती प्रत्येकाला आतमध्ये गेली, सो दिस इज करेक्ट, therefore B option is correct. Okay, so remember in this way student up to 27 today we have discussed today two pages, after tomorrow's lecture we will discuss next part. Okay.